ला साहेब का तो काय पाकिस्तानमधून आणत काय? त्यांना त्यांच्या ज्या चांगल्या सूचना असतील आणि सरकारला जर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काही घ्यायचं असेल, निश्चित चर्चा झाली पाहिजे, निश्चित भेटलं पाहिजे. सगळे भोंग्यासारखं भो कुत्र्यासारखं भोकायचं आणि चालू द्यायचं आपलं दिवसभरची दुकानदारी. दिसलो का नाही मी टी व्हीवर, दिसलो का नाही मी टी व्हीवर. बरं झालं त्यांना करता नाही म्हणत हे लोक. मूर्खाच्या वाव नंदनात वावरणारा हा संजय राऊत आहे म्हणून. शिष्यसाहेब काय सांगाल, मुख्यमंत्री महोदय धनुष्यबाण अयोध्याहून घेऊन संभाजीनगरला येत आहेत, मोठा असा मेळावा होतोय आणि हिंदुत्वाची एक जागर गर्जना होणार आहे, काय सांगाल? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो हा प्रोग्राम ठेवला आहे यासाठी की रामाचा बाण धनुष्यबाण ज्याला आम्ही म्हणतो स्वाभिमान आहे, तर तो धनुष्यबाण घेऊन आम्ही अयोध्याला जाणार आहोत 5 तारखेला. 5 तारखेनंतर त्याच दिवशी रात्री वापस येऊन मग शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखाच्या समोर धनुष्यबाण ठेवून नतमस्तक होऊन मग त्या रॅलीचा प्रवास सुरू होणार आहे. ते जवळपास 8 किंवा 9 तारीख. याची सुरुवात मराठवाड्यात शिवसेना प्रमुखाने जे पाऊल ठेवलं, मुंबई ठाण्यानंतर जे काही पहिलं पाऊल ठेवलं ते संभाजीनगरमध्ये, आणि इथून खऱ्या अर्थानं शिवसेना वाढीला सुरुवात झाली. म्हणून आम्ही त्यांना आग्रह केला होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी होकार दिला आणि या संभाजीनगरमधून शिवधनुष्य यात्रेची ही सुरुवात होणार आहे. ही यात्रा फक्त शिवधनुष्य म्हणून नाही तर त्याबरोबर लोकांचे असलेले प्रश्न, लोकांना सरकार काय देतं किंवा सरकारकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न, आता आरोग्य शिबिर असेल किंवा इतर कार्यक्रम असेल त्याला लागू न होणार आहे. म्हणून राजकीय प्रोग्राम न राहता याला सामाजिक टच द्यायचं काम शिंदेसाहेब करत आहेत आणि ह्या रॅल्या ह्या सर्व जिल्ह्यात जाणार आहेत. जो सर्वसामान्य माणूस आहे, जो प्रत्येक वेळेला मुंबईला किंवा इतर ठिकाणी जाऊन भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, त्या माणसाला त्याच्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्याच्याशी संवाद साधणं हा त्याच्या मागचा हेतू आहे. म्हणून ही रॅली जनसामान्याची रॅली, सर्वसामान्य माणसांची रॅली म्हणून आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. भेट झाली त्यावर आज संजय राऊतांनी खिल्ली उडवली, ही सदुमधूची भेट समजावी अशा पद्धतीने बोलून त्यांनी ही खिल्ली उडवली, कसं बघत काय बोलत का चूक काय झालं तर? म्हणजे एका ठाकरेला भेटलं तर दुसरा ठाकरे नाराज होतो असं काही का? विजयने त्या माणसाकडे आणि एखाद्याचा चांगला गुण घेणं त्यासाठी वाईट काय? तुम्ही लोकांच्या मनामध्ये वाईटच पेरत चाललेला आहात. चांगला तुम्ही चांगलं बोला ना, चांगले तुमच्या सूचना असू द्या ना. चला मी सांगतो एकनाथ शिंदे साहेबाला, उद्या आपल्याला उद्धव साहेबाला भेटायला जायचं आहे. उद्धव साहेबांची तयारी भेटायची आहे, त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना? मग चांगल्या सूचना असेल तर त्याचा आदर करायला नको. त्यांना अधिकार नाही राजसाहेबाला. राजसाहेब का म्हणतो काय पाकिस्तानमधून आणत काय? त्यांना त्यांच्या ज्या चांगल्या सूचना असतील आणि सरकारला जर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काही घ्यायचं असेल, निश्चित चर्चा झाली पाहिजे, निश्चित भेटलं पाहिजे, प्रत्येकाला भेटलं पाहिजे, काय वाव का नाही त्याच्यात. परंतु यांना इतरांना भेटलं त्यांचे पोट सोळ उठतो. तुमच्यासारखे तर नाहीत ना ते. सकाळी भोंग्यासारखं भो कुत्र्यासारखं भोकायचं आणि चालू द्यायचं आपलं दिवसभरची दुकानदारी. दिसलो का नाही मी टी व्हीवर, दिसलो का नाही मी टी व्हीवर. तो माणूस एकदाच बोलतो पण लाखातला एकच शब्द बोलतो, सगळ्याची हवा टाईट होऊन जाते. काय त्या माणसाकडं, काय त्या माणसाकडं, काय इतके लाखो लोक जातात? बरं झालं त्यांना करतात नाही म्हणत हे लोक. मूर्खाच्या वाव नंदनात वावरणारा हा संजय राऊत आहे म्हणून त्याच्यावर एवढं लक्ष देऊ नये. ही होत आहे तिची तयारी देखील सुरू आहे. मालेगावची सभा पाहिली, त्यानंतर ही सभा कसं पाहतो नाही, यांची सभा असं काय नाही. यांची सभा ही टोमणे सभा, जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या पद्धतीने टोमणे सभा आहे. मुद्दे तेच, विषय तेच, खंडजी कपडे, गद्दार, खोके आणि का आता यांना पुढच्या निवडणुकीत आम्ही पराभव करणार आहोत, हे एवढं ठरलेल्या वाक्यावर यांची चाललेली सभा आहे. अपेक्षा अशी लोकांना, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला असेल, कष्टकऱ्यांना असेल, की तुम्ही 2.5 वर्षात केलेली कामं कम्पेअर करून दाखवली पाहिजे की आम्ही 2.5 वर्षात हे केलं. आज शिंदेसाहेब असेल, देवेंद्र फडणवीस असतील, ते गेल्या 7-8 महिन्याची कामाची यादी सगळ्या जनतेसमोर ठेवत आहे आणि तुमच्याकडे यादी नसल्यामुळं तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष लोकांचं लक्ष कसं केंद्रित होईल, मग तेच ते विषय घेऊन
ते समोर यायचा प्रयत्न करतात आणि लोक आता हे एकदा पूर्ण ताकदीनिशी तुम्ही सभा घ्यायचा प्रयत्न करतायत, लोकांना आणण्यासाठी गाड्या पाठवतायत, परंतु पुढच्या वेळेला जेव्हा जाल त्याच भागामध्ये त्या टायमाला तुम्हाला लोक तिथे दिसणार नाही हे निश्चित झालेलं आहे. बरं, आपण पाहताय की उर्वरित ठाकरे गटातील 13 ते 14 आमदार आणि आदित्य ठाकरे सहित हे शिंदे साहेबांची वाट पाहतात की ते आम्हाला कधी बोलावतात असे भुमरे साहेब म्हणले. तुम्हाला काय वाटतं, अशी परिस्थिती काही दिवसानंतर येईल का किंवा ते इकडे येतील का? निश्चित येतील ना. तुम्ही त्यांना प्रोग्राम देताय का? तुम्ही तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे ज्याच्यामुळे तुमच्याकडे त्यांनी राहावं? त्यांची काय गॅरंटी आहे तुमच्याकडे? काही गॅरंटी नाही. आमचा अनुभव सांगतो ना, मी 3 विधानसभा लढल्या. माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा नेत्याची कोणती सभा झाली काही मला सांगा. म्हणजे कार्यकर्ता त्याच्या स्वबळावर तिथं का लोकांमध्ये मिसळतो, काम करतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये साथ देतो, त्या टायमाला लोक मतदान करतात. परंतु यांचा असा संभ्रम झाला, यांचा असा समज झाला आहे की नाही आम्ही दिलेलं तिकीट म्हणजे फायनल, त्याच्यावरच हे निवडून येतात, लोकात गेले काय नाही गेले काय असं होत नसतं. मग नसतं मग आमचे 115-120 जे उभे केले असते सगळेच निवडून आले असते ना. महाविकास आघाडीकडून नाराजी व्यक्त केली जाते, महिलेला असं बोलायला नको असं ते म्हणतात, हे तुम्ही तुमचे शब्द वापस घेताय का काय? नाही नाही नाही, मी सुषमा अंधारेबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, परंतु एक महिला असून तिने ज्या पद्धतीने टीका करते ना, तिला वाटतं की मी विद्वानातली विद्वान आहे, मी जे बोलते ते प्रमाण लोक मानतात. मग तो हावभाव करणं, ते ॲक्शन करणं, ते पाडून बोलणं आणि टाळ्या घेण्यासाठी एखादं वाक्य फेकणं, ह्याला जर त्यांना असं वाटत असेल की आपण चांगलं बोलतो आहे तर हे अपमान जो इतरांचा करते, मग कोणी तुमचा अपमान केला तर वाईट वाटण्यासारखं काय? तुम्हाला कोणी अधिकार दिला इतरांचा अपमान करायचा? मग तुम्ही तुमच्याबद्दल कोणी बोललं तर बोलूच नाही. आता माझ्याबद्दलचं सांगतो, त्याला तो अटॅक आलाय, तो संज्या, अरे बाबा तू आहे कोण? तुझा शिवसेनेचा काय संबंध आहे? म्हणजे यांच्याकडे माणसं नाही राहिलेत म्हणून यांनी तुम्हाला वेलकम केलं, तुम्ही तर आमच्या मानगुटीच बसायला लागले. अहो तुम्ही बसायचं तर त्या उद्धवसाहेबाच्या मानगुटीवर बसा, आम्हाला कशासाठी? प्रत्येक मतदारसंघात जाणार त्या आमदारच्या विरोधात काय बोलणार? तुम्हाला अधिकार कोण दिला आहे? कधी निवडणूक लढली का तुम्ही? लढली होती एकदा, 450 का 550 मतं पडली होती विधानसभेला, 450 मतं. आपली बी पात्रता पाहिली पाहिजे. भाषणं केल्याने तो नेता होता येईल, परंतु लोकांची मनं जिंकता येणार नाही, त्यासाठी लोकातच जावं लागेल. आणि म्हणून माझ्या ह्या विधानाला मी ठाम आहे आणि हा विषय एवढा काही वाढवायचा नाही आहे. उगाच वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं अशा लोकांना, हे कधीही एका ठिकाणी राहणारे लोक नाहीत, हे ऋतूप्रमाणे बदलणारे लोक आहेत. हे किती दिवस इथं राहतील हे त्यांना ज्यांनी घेतले पाहिजे त्यांनाही कळणार नाही. आले 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 गेले 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 गेले, यांचा प्रवास आहे. म्हणून यांच्यावर जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही.